प्रभागातील विविध प्रश्नांबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी कोपरगावात नगरसेवक हाजी महमूद सय्यद यांनी चक्क उगिरड्यावर बसून उपोषण कलि शहरातल्या गांधीनगर परिसरात विविध प्रश्नांसंदर्भात नगरसेवक सय्यद यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता लाक्षणिक उपोषण सुरू केलं याबाबत अधिक असं की पालिकेनं शौचालय परिसरासाठी वॉल कंपाऊंडचं कामास सुरुवात करण्याचे आदेश दिले मात्र सदरच्या ठेकेदारांना निकृष्ट दर्जाचं काम सुरू केल्याचे निदर्शनास आल्यामुळे याबाबतीत नगरपालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील प्रशासकीय यंत्रणेनं लक्ष न दिल्यानं सदर बॉल कंपाऊंड चुकीच्या पद्धतीनं लाईन आऊट आल्यामुळे सदरचं काम थांबवलं कारण या परिसरात मोठ्या प्रमाणात अंदाजे शंभर ते दीडशे डम्पर घनकचरा आहे यामध्ये नागरिक आणि नगरपालिका स्वच्छता कर्मचारी देखील पूर्वीपासून डम्पिंग ग्राउंड म्हणून वापर करत होते या कारणानं सदर ठिकाणी हा कचरा मोठ्या प्रमाणात साचला सदर परिसरात दुर्गंधी आणि पावसाच्या पाण्यामुळे शौचालयाच्या पाण्यामुळे आणि परिसरात रोगराई मोठ्या प्रमाणात वाढत आहे या शेजारीत दाट लोकवस्ती आहे सदर परिसरातील काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेत शौचा सिनाऱ्या जाणाऱ्या महिलांचा रस्ता देखील बंद करण्याचा प्रयत्न केला गेला शौचालयाच्या मागील बाजूच्या वॉल कंपाऊंड शेजारील मंजूर केलेले कामाचे नाव अरिपभाई फुटवाले घर ते नाना चहावाले घरापर्यंत आणि शौचालयासमोरील बाजू पेव्हर ब्लॉक मंजूर असलेल्या अठ्ठावीस कामामधील दोन कामे राजेंद्र न्हावाडकर घर ते जाफरभाई पीटर आणि सदा साठोटे घर ते ठकोबाई राहाटळ घर पेव्हर ब्लॉक आणि बंद पाईपलाईन ही कामं गेली अनेक वर्षांपासून उपोषण आंदोलन लेखी पत्रव्यवहार करून देखील होत नसल्याने प्रभागातील नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी प्रभाग क्रमांक मधील गांधीनगर शौचालय येथील उकिरल्यावर लाक्षणिक उपोषण सुरू केले तर या उपोषणात महिलांनी देखील सहभाग घेतला असून बाजूच्या मंडपामध्ये उपोषण सुरू केले याविषयी त्रस्त महिलांसह नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी अधिक सांगितलं शहरात गांधीनगर हा परिसर सगळ्यात मोठा आहे या परिसरामध्ये अनेक समस्या होत्या मात्र गेले पाच वर्षापासून आम्ही जेव्हापासून नगरसेवक झालो या परिसराच्या विविध प्र समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी सदर संडाशीच्या उकरड्यावर हा माझा दुसरा आंदोलन आहे याचा याचं कारण असं का बाई या परिसरात गेली तीस चाळीस वर्षापासून नगरपालिकेने परत नागरिकांनी या परिसरातील नागरिकांनी इथं डम्पिंग ग्राउंड करून ठेवलेला आहे आणि या इथं ज्या ज्यावेळेस पाऊस होतं ते पावसाचं पाणी संपूर्ण या डाळमुळं या झोपडपट्टीत जातं या झोपडपट्टीमधून घरात लोकांच्या घरांमध्ये पाणी जातं आणि या ठिकाणी डुकरं गाया गाडवं वगैरे येतात आणि ते गाडवं डुकर येऊन या नाल्यामध्ये सगळं माती वगैरे ढकलतात आणि ते नाले चोकप होतात त्या नाल्यामध्ये अनेकदा डुकर मरतात आणि या एरियामध्ये इतक्या मोठ्या प्र प्रमाणात रोगराई दुर्गंधी भयानक कंडिशन कं� आहे तर आम्ही गेले पाच वर्षापासून दहा वर्षापासून या क कचऱ्याचा ढीक काढण्यासाठी नगरपालिकेला वेळोवेळी सूचना दिल्या वेळोवेळी विनंत विनंत्या केल्या अर्ज दिल्या आंदोलनं केले मात्र ते काही काम करत नाही आले तर आपण बघू शकतात का बा या ठिकाणी जे आता नगरपालिकेचे कर्मचारी आहे त्याच पद्धतीने थातुरमातूर मलमपट्टी करतात आणि आमच्या मनाचं समाधान करून पुन्हा हे काढू असं सांगतात मात्र अद्यापही पूर्णपणे काम झालेलं नाही यांच्या या निषेधार्थ किंवा डोळेचे शासनाचे डोळे उघडण्यासाठी आम्ही हे उपोषण या नागरिकांसमवेत या ठिकाणी करत आहे न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज मीडिया कोपरगाव